नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नथिंग इज इम्पॉसिबल या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण जवाहर नवोदय स्पर्धा परीक्षा नवनीत त्यामधील उतारा क्रमांक एक पाहणार आहोत। उतारा सोडवण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा। प्रथम उताराखाली दिलेल्या प्रश्नांचे काळजीपूर्वक वाचन करा, त्यानंतर उतारा वाचा आणि त्यातील आशय समजून घ्या। उतारातील घटना, प्रसंग, संवाद, वर्णन याबाबतची माहिती नीट लक्षात घ्या। उतारावर 5 प्रश्न विचारले जातात। प्रत्येक प्रश्नाचा व त्यासोबत दिलेल्या पर्यायी उत्तराचा बारकाईने विचार करून अचूक उत्तर शोधा। तर उतारा वाचण्यापूर्वी पहिल्यांदा आपण प्रश्न वाचून घेऊया, ठीक आहे। तर प्रश्न क्रमांक पहिला, फुटबॉलचे नियम बनवले गेले। पर्याय क्रमांक एक, प्रेक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी। पर्याय क्रमांक बी, खेळाचे नियंत्रण करण्यासाठी। पर्याय क्रमांक सी, त्याला सोपे करण्यासाठी। पर्याय क्रमांक डी, तो लोकप्रिय करण्यासाठी। तर प्रश्न क्रमांक दुसरा, फुटबॉल खेळला जातो 2 संघांमध्ये। पर्याय क्रमांक ए, प्रत्येकी 9 खेळाडूंचा। पर्याय क्रमांक बी, प्रत्येकी 10 खेळाडूंचा। पर्याय क्रमांक सी, प्रत्येकी 11 खेळाडूंचा। पर्याय क्रमांक डी, प्रत्येकी 12 खेळाडूंचा। प्रश्न क्रमांक तिसरा, खेळाडू चेंडूचे नियंत्रण करतात। पर्याय ए, पायांनी। पर्याय बी, हातांनी आणि पायांनी। पर्याय सी, डोक्याने आणि पायांनी। पर्याय क्रमांक डी, मित्र आणि प्रेक्षक यांच्यासह। प्रश्न क्रमांक चौथा, गोली आपल्या हाताने चेंडूला स्पर्श करू शकतो। पर्याय ए, मैदानात कोठेही। पर्याय बी, रेफरी समोर। पर्याय सी, पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर। पर्याय डी, पेनल्टी क्षेत्राच्या आत। जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे। पर्याय ए, हॉलीबॉल। पर्याय बी, क्रिकेट। पर्याय सी, बुद्धिबळ। पर्याय डी, फुटबॉल। तर आपण प्रश्न वाचून घेतले आहेत, तर आपण उतारा वाचून घेऊया। फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि तो जगातील प्रत्येक देशात खेळला जातो। फुटबॉलचे नियम ब्रिटनमध्ये 1860 बनवले गेले। या खेळाचे नियंत्रण करण्याकरिता तेव्हा दी फुटबॉल असोसिएशन तयार झाली। हा खरोखर एक सरळ साधा खेळ आहे। यामध्ये प्रत्येकी 11 खेळाडूंचे 2 संघ परस्पर विरुद्ध संघांच्या गोलमध्ये चेंडू घालवण्याचा प्रयत्न करतात। खेळाडू आपल्या पायांनी अथवा डोक्याने चेंडूचे नियंत्रण करतात, पण त्यांना चेंडूला हाताने अथवा बाहूने स्पर्श करण्याची अनुमती नसते। केवळ गोली तेवढा चेंडूला हात लावू शकतो आणि ते सुद्धा केवळ आपल्या गोलसमोरील पेनल्टीच्या क्षेत्रामध्येच। तर प्रश्न क्रमांक पहिला घेऊया आपण, फुटबॉलचे नियम बनवले गेले। पर्याय क्रमांक ए, प्रेक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी। पर्याय क्रमांक बी, खेळाचे नियंत्रण करण्यासाठी। पर्याय सी, त्याला सोपे करण्यासाठी। पर्याय डी, तो लोकप्रिय करण्यासाठी। तर आपण पाहूया की फुटबॉलचे नियम बनवले गेले, तर तुम्ही उतारामध्ये पाहू शकता की या खेळाचे नियंत्रण करण्याकरिता, ठीक आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे, म्हणजेच खेळाचे नियंत्रण करण्यासाठी। प्रश्न क्रमांक दुसरा, फुटबॉल खेळला जातो 2 संघांमध्ये। पर्याय ए, प्रत्येकी 9 खेळाडूंचा। पर्याय बी, प्रत्येकी 10 खेळाडूंचा। पर्याय सी, प्रत्येकी 11 खेळाडूंचा। पर्याय डी, प्रत्येकी 12 खेळाडूंचा। तर फुटबॉल खेळला जातो 2 संघांमध्ये, तर तुम्ही उत्तरामध्ये पाहू शकता की यामध्ये प्रत्येकी 11 खेळाडूंचे 2 संघ परस्पर विरुद्ध संघांच्या गोलमध्ये चेंडू घालण्याचा प्रयत्न करतात, म्हणजेच पर्याय सी हे उत्तर बरोबर आहे, ठीक आहे। तर प्रश्न क्रमांक तिसरा पाहूया, खेळाडू चेंडूचे नियंत्रण करतात। पर्याय ए, पायांनी। पर्याय बी, हातांनी आणि पायांनी। पर्याय सी, डोक्याने आणि पायांनी। पर्याय डी, मित्र आणि प्रेक्षकासह। तर खेळाडू चेंडूचे नियंत्रण करतात, म्हणजेच तुम्ही उत्तरामध्ये पाहू शकता खेळाडू आपल्या पायांनी अथवा डोक्याने चेंडूचे नियंत्रण करतात, म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे। तर प्रश्न क्रमांक चौथा पाहूया, गोली आपल्या हाताने चेंडूला स्पर्श करू शकतो। पर्याय ए, मैदानात कोठेही। पर्याय बी, रेफरी समोर। पर्याय सी, पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर। पर्याय डी, पेनल्टी क्षेत्राच्या आत। तर तुम्ही उत्तरामध्ये पाहू शकता केवळ गोली तेवढा चेंडूला हात लावू शकतो आणि ते सुद्धा केवळ आपल्या गोलसमोरील पेनल्टीच्या क्षेत्रामध्येच, म्हणजेच पेनल्टी क्षेत्राच्या आत, ठीक आहे। पर्याय
मैदानात कोठे पर्याय बी रेफरी समोर पर्याय सी पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर तर पर्याय डी हे उत्तर बरोबर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक 5 जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे पर्याय ए हॉलीबॉल पर्याय बी क्रिकेट पर्याय सी बुद्धिबळ पर्याय डी फुटबॉल तर आपण उत्तरामध्ये पाहूया फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे तर पर्याय डी हे उत्तर बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद।